राज्य अन्न आयोगाने आदेश दिलेले आहेत, हो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेती पंपाचं कनेक्शन कट करता येणार नाही, डीपी बंद करता येणार नाही, डीपी काढून घेता येणार नाही, फिडर बंद करता येणार नाही. ही कृती ही अन्न सुरक्षा कायद्याच्या विरोधात ठरते, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्यांच्यावरती FIR दाखल करायची तरतूद आहे. सर, त्याच्या अगोदर जर MHB ने महावितरणनी जर बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन जर कपात केलं तर तो राज्य अन्न आयोग आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरतो, म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिकपणे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात FIR गुन्हे दाखल करावेत. शेतीचं नुकसान केलं म्हणून तालुका तहसीलदार, प्रांत मंडळाधिकारी, तलाठी आणि जिल्ह्याच्या कलेक्टरकडे पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मागावी. 3, बेकायदेशीरपणे विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळं जर केला तर किंवा DP जळाला तर तो 24 किंवा 48 तासाच्या आतमध्ये अत्यंत अत्यावश्यक सेवा म्हणून ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी जोडून द्यायची आहे, चालू करू द्यायची आहे. जर पिकाचं नुकसान झालं तर त्याची सर्व संबंध सर्व जबाबदारी शेतकऱ्याच्या आर्थिक पिळवणूक छळ आणि पिकाचे नुकसान भरपाईची जबाबदारी ही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती येते. आणि परवा माननीय पंतप्रधानांनी एक आदेश जारी केलेला आहे केंद्र सरकारने, जर कायद्याविरोधात जर कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी मनमानी केली तर त्यांच्यावरती कायदेशीर पनिशमेंट लागू शकते, त्यांच्या ग्रॅज्युएटी आणि निवृत्ती वेतनामध्ये आणि पेन्शनमध्ये कपात होऊ शकते किंवा त्याच्यावरती बाधा येऊ शकते. हे सगळं ह्या राज्य सरकारमधल्या महावितरणांनी मुजोर अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं. शेतकऱ्यांच्या विरुद्ध बेकायदेशीरपणे कृती करताना त्यांना धाक राहिलेला नाही, शेतकऱ्यांना काही समजत नाही म्हणून ते रोख रक्कम देतात आणि त्यांचे काही मध्यस्थ अधिकारी वायरमन लोकांच्या मार्फत पैसे वसूल करतात रोखींनी, तर रोखींनी पैसे शेतकऱ्यांनी देऊ नयेत. शेतकऱ्यांना जर ज्यांच्याकडे पैसे असतील वीज बिल भरायला, ज्यांच्याकडे पैसे असतील वीज बिल भरायला, त्यांनी प्रति 3 ते 5 अश्वशक्तीपर्यंतचे 1500 रुपये एक बिल भरावं. 5 HP पासून तर 7.5 HP पर्यंत 2000 रुपये भरावेत आणि ते ऑनलाईन भरावेत. तेही वीज बिल आलेलं असेल तर भरावेत. ऑनलाईन वीज बिल भरण्याची प्रक्रिया आपल्याला आपल्या गावामधल्या एखाद्या त्या कॉम्प्युटर सेक्शन वरती जाऊन तिथं त्यांच्याकडनं तुम्ही ते भरू शकता. रोख पैसे कोणालाही द्यायचे नाही. ट्रान्सफॉर्मरवर जर एका जरी शेतकऱ्यांनी लाईट बिल भरलेलं असेल तरीही त्यांना ते लाईट कनेक्शन कट करता येत नाही, पण राज्य अन्न आयोगाने त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की तुम्हाला यापुढे 21 ऑक्टोबर 2022 मी दाखल केलेल्या याचिकेवरती राज्य अन्न आयोगाने आदेश दिलेले आहेत, तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेती पंपाचं कनेक्शन कट करता येणार नाही, DP बंद करता येणार नाही, DP काढून घेता येणार नाही, फिडर बंद करता येणार नाही. ही कृती ही अन्न सुरक्षा कायद्याच्या विरोधात ठरते, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्यांच्यावरती FIR दाखल करायची तरतूद आहे. गावच्या लोकांनी, शेतकरी लोकांनी सगळ्या सर मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्या विरोधामध्ये मी जी पत्र तुम्हाला देतो आहे व्हॉट्सअपवर, ते पत्र त्या ठिकाणी द्या, त्याच्या खाली सगळ्या शेतकऱ्यांचे सह्या घ्या आणि त्या मुजोर अधिकाऱ्यांवरती FIR दाखल करण्याच्या संदर्भात तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर हक्कानी आमचं नुकसान केलं म्हणून, कायदेशीर हक्कानी आमचं नुकसान केलं म्हणून सनदशीर मार्गाने सत्याग्रह करत त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला त्यांना भाग पाडा. बर सर, ठीक आहे. आणि हो सर, दुसरा एक मुद्दा सर, आता ते नोटिसा मागितल्या ते म्हणते आम्ही तुम्हाला नोटिसा ऑनलाईन दिल्या, तुमच्या नंबरवर पाठवल्यात मेसेज करून, त्याचं काय करायचं सर? त्यांना सांगायचं विद्युत अधिनियम 2013 नुसार तुम्ही आम्हाला लेखी, आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे, तुम्हाला आमच्या याचिकेवरती लेखी आदेश दिलेला आहे, तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या. व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर आमच्या शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल असतात, त्याच्यावरती ते कळत नाही, त्याची प्रिंट निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला जसं लाईट बिल देता येतं तसं लाईट बिल देताना तुम्हाला शेतकऱ्यांना कलम विद्युत अधिनियम 2013 प्रमाणे वीज बिल मागायचा अधिकार आहे, तर तुम्ही त्याला लेखी नोटीस देऊ शकता.
मोबाईल वरचा व्हॉट्सअप वरचा मेसेज हा त्याला सूचना करणारा असतो. 70% शेतकरी आजही अशिक्षित आहेत, साधा फोन वापरतात, तो मेसेज आलेला त्यांना समजत नाही आणि तो डिलीट पण होऊ शकतो. हो सर बरोबर आहे. आणि अजून एक तुम्ही म्हणला सर की उच्च न्यायालयाचा आदेश आहे, तर तो उच्च न्यायालयाचा आदेश काय आहे सर? उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे राज्य अन्न आयोगाला की 31 डिसेंबर 2022 च्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय द्या. म्हणून राज्य अन्न आयोगाने 21 ऑक्टोबर 2022 ला आदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज कनेक्शन कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कापता येणार नाही, शेतकऱ्यांकडून तुम्हाला पठाणी वसुली करता येणार नाही. राज्य सरकारने आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, राज्य सरकारने शेतकऱ्यांना ते 24 तास लाईन देतात म्हणून 16 तासाची सबसिडी दिलेली आहे. तर 16 तासाच्या सबसिडीमध्ये त्यांनी आम्हाला 8 तास लाईन दिलेली आहे, ती लाईन सलग दिलेली नाही, अनियमित दिलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आमचं नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झालेली आहे, छळवणूक झालेली आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, पिकाचं नुकसान झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांना कर्ज भरता आलेलं नाही, म्हणून शेतकरी कर्ज बाजारी आहे आणि ह्याला हे राज्य सरकारची ही चुकीची धोरण ही जबाबदार आहेत. म्हणून आयोगाने त्याच्या राज्य उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राज्य अन्न आयोगाने हा आदेश दिलेला आहे. मग आता सर थोडं माझं इथे कन्फ्युजन झालंय. आता तुम्ही म्हणालात की 24 तासाची शासनाने सबसिडी दिली आणि 8 तास त्यांनी वीज दिली, तर ह्याच काय सर संदर्भ किंवा काय म्हणतात त्याला? मी सांगितलं ना तुम्हाला, आता संदर्भ सांगितलं ना मी तुम्हाला. मुंबई उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 6491 वर आदेश दिलेले आहेत. हा हा, ते मला भेटेल का सर? त्याच्यानंतर हो पाठवतो ना तुम्हाला, मी पत्रच देतो त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. हा सर, लेट बिल दिले ना 8 तास लेट दिले, ह्याचा अर्थ आपले त्यांच्याकडे सर 16 तासाचे पैसे शिल्लक आहेत? आमचे त्यांच्याकडे 16 तासाचे पैसे उरत आहेत, ती येणं आमच्याकडे. आम्हाला राज्य सरकारने त्यांना अग्रिम जे अनुदान दिलेलं आहे त्याच्यातले 22,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम आमची महावितरणकडे निघते. अरे बापरे. आणि महावितरणनं आमच्या चुकीच्या पद्धतीनं वीज बिलामध्ये लावलेला अधिभार कर, इतर कर, इंधन कर किंवा त्याच्यावरती दंड, ही रक्कम 30,000 कोटीच्या आसपास निघतात. म्हणून असे आमचे महावितरणकडे 52,000 कोटीचा आमचे त्यांच्याकडे निघतात त्याचा घोळ आहे. त्या संदर्भात राज्य सरकारला आपण पत्र दिलेलं आहे, राज्य सरकारने त्या पत्राच्या नुसार माझी म्हणजे आमच्या संघटनेने आम्ही याचिका करते, महावितरणचे अधिकारी आणि राज्य सरकारने या तिघांनी त्या ठिकाणी बसून कोणाचं येणं कोणाकडे निघतंय याचा त्या ठिकाणी विचारविनिमय करून दूध का दूध पाणी का पाणी ज्याच्याकडे पैसे निघतील त्यांनी ते द्यावेत. महावितरणनी शेतकऱ्यांकडे मागितलेलं वीज बिल चुकीचं आहे. गेल्या जून पासून तर आता गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पाऊस पडला, गेल्या 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी लाईन वापरली नाही, त्याच्यामुळे चालू बिल देण्याचा प्रश्न येत नाही. चालू बिल मागणे ही महावितरणची चालूगिरी आहे. राईट राईट राईट. शेतकऱ्यांनी ते देऊ नयेत. ठीक आहे. राईट राईट. म्हणजे आता 1 रुपयाही भरायची गरज नाही. 1 रुपयाही भरायचा नाही. हा हा हा. 1 रुपया देखील भरायचा नाही. आता सर कनेक्शन कट केल्यानंतर काय अर्ज द्यावा काय नाही? मी तुम्हाला सांगितलं ना कनेक्शन कट करायच्या अगोदर तुम्ही अर्ज द्या. कनेक्शन कट केलं असेल तर तुम्ही तक्रार द्या की माझ्या पिकाचं नुकसान होतंय, माझे आर्थिक नुकसान होतंय, माझं आर्थिक नुकसान साधारण 1-1.5 लाख रुपयाचं होणार आहे, ही नुकसान भरपाई महावितरणनी भरून द्यावी, तसा पंचनामा कलेक्टरांनी, तहसीलदारांनी, मंडळ विभागाने, तलाठ्यांनी करावा असं पत्र द्या. बर सर, आम्हाला नवीन आहे सगळं, थोडं जर काय कच्चा ड्राफ्ट. तुम्ही आता हा व्हिडिओ प्रसारित करा. माझं नाव विठ्ठल पवार राजे, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय निमंत्रक शरद जोशी, विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. माझा मोबाईल नंबर आहे 8805403014. बर. ठीक आहे. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7887-31-33-11. आणि सर तुम्ही एचपीच्या रेट बद्दल एक बोललो, तर एचपीचा रेट काय आहे सर सध्याचा किंवा काय त्याच माहिती भेटेल? कुठल्या एचपीचा? 1 एचपी ला शासनाने किती रेट आहे? त्याच्यापैकी शेतकऱ्यांनी किती भरायचं? 340 रुपयापासून काहीतरी त्यांचा रेट आहे 1 एचपी ला. म्हणजे 3 एचपी चे साधारण 900 रुपये येतात. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे ज्यांच्याकडे पैसे देण्यासाठी आहेत त्यांनी 1500 रुपये 3 ते 5 एचपी पर्यंत भरावं 1 बिल. आणि ज्यांच्याकडे अजून पैसे आहेत त्यांनी 5 एचपी पासून 12.5 एचपी पर्यंत साधारण 2,000 रुपये भरावे. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी भरू नये.
बर 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 जोपर्यंत राज्य सरकार आमच्या सोबत बैठक करत नाही, राज्य सरकारला स्पष्ट आदेश दिल्यात, आम्ही राज्य सरकारने जर हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरला सुरू होत आहे तर त्याच्या अगोदर जर शासन परिपत्रक जारी केलं नाही तर आम्ही नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहे. 18 डिसेंबर पासून सर्वच राज्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आंदोलनात येऊन सहभागी व्हावं किंवा आपल्या गावामध्ये सत्याग्रह आंदोलन करावा, ट्रान्सफॉर्मरच्या समोर बसून किंवा महावितरण कार्यालयाच्या समोर बसून त्या ठिकाणी सत्याग्रह करावा, शांतते मार्गाने बोंब मारावी सरकारच्या विरोधात. ठीक आहे. आणि अजून एक शेवटचा प्रश्न सर, की आमच्या काय गावामध्ये काय चालू आहे, एक दिवस आड करून लाईट दिली जाते किंवा काय गावामध्ये चुकीचं आहे, शेतकऱ्यांना सलग आणि दिवसा लाईट द्यायची आहे. ठीक आहे. पण आता दिली जाते सर, एक दिवस आड करून दिली जाते, चुकीचं आहे ते, त्यांचं चुकीचं आहे. त्यांना दररोज तुम्हाला दिवसा लाईट देण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे, त्यांनी कबूल केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी नंदुरबारच्या सभेमध्ये आमच्या राज्य अन्वयाच्या आयोगाच्या आदेशाचं पालन करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे, पब्लिक मध्ये सांगितलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांनी त्याचं पालन करावं. बरं, मग आता असं करत असतील तर मग काय नुकसान भरपाईचा अर्ज द्यावा का सर? नुकसान भरपाईचा अर्ज द्यायचा, त्यांना पोलिसांमध्ये आणि तहसीलदारकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करा. माझ्या पिकाचं एमएसबीनं लाईन कट केल्यामुळं नुकसान झालेलं आहे, माझी नुकसान भरपाई मिळावी, नाही तर मला बँकेचे पैसे भरता येणार नाही, ही माझी आर्थिक अडचण होईल, अन्यथा शेतकऱ्यांची याच्यामध्ये आत्महत्या वाढू शकतात. ठीक आहे. आणि 18 डिसेंबर पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन आपण नागपुरात करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर. हे सरकार जर कायदे जे सरकार कायद्याने पारित झालेलं आहे, कायद्याने या सरकारला कायदे पाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे, ते पाळत नाही म्हणून आम्ही सत्याग्रह आंदोलन करतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यात सहभागी व्हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. थँक्यू सर, मला ते थोडस पाठवा सर, जेवढं असेल मला व्हॉट्सअपला पाठवतो मी तुम्हाला. हो थँक्यू सर. ते तुम्ही ते पत्र मी पाठवतोय ते पत्र तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा. हो सर. ते पत्र तिकडे तहसीलदारला, पोलीस स्टेशनला आणि महावितरणच्या ऑफिसला द्यायचं, त्याची पोच घ्यायची आणि त्याची पोच माझ्या व्हॉट्सअप नंबर 7887313311 पाठवा. काही अडचण असेल तर मला मेसेज पाठवा. सगळ्यांना मला फोनवरती बोलणं शक्य होत नाही, दररोज 1,00,000 मेसेज येत आहेत दररोज. हो सर हो सर ठीक आहे. हो थँक्यू सर, एवढा वेळ दिला तर जास्त बरं राहील. ठीक हो सर. हो थँक्यू सर. ठीक आहे. नमस्कार नमस्कार.